हॅलो फ्रेंड्स, स्वादरस या मराठी चॅनलवर तुमचं मनापासून अगदी खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे सुपर सॉफ्ट कलरफुल रवा ढोकळा. यात अगदी कमी तेलाचा वापर केला जातो आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट होणारी ही रेसिपी आहे. आणि हा रवा ढोकळा खायला पण तितकाच स्वादिष्ट लागतो. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. रवा ढोकळा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघून घेऊया. इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरमधून काढून घेऊ शकता. त्या सेम वाटीने मी इथे एक वाटी दही घेतलेलं आहे. दही हे फ्रेश असावं. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ताक वापरू शकता, पण ताकाचं प्रमाण हे दुप्पट करायचं, म्हणजे दोन वाट्या ताक घ्यायचं. त्यानंतर छोटा चमचा मी तेल घेतला आहे आणि चवीनुसार मीठ. आता मी इथे एक बाउल घेतला आहे आणि त्या बाउलमध्ये मी एक वाटी हा बारीक रवा घेणार आहे. त्या सेम वाटीने मी एक वाटी इथे दही घेणार आहे. दही हे ताजं असावं. जर तुमच्याकडे दही नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही ताक वापरू शकता. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं की ताकाचं प्रमाण हे दुप्पट असावं, म्हणजे ते दोन वाट्या असावं. त्यानंतर मी इथे एक चमचा तेल टाकून घेतलं आहे. तेल याच्यासाठी टाकायचं कारण तेलामुळे आपला ढोकळा हा एकदम सॉफ्ट बनतो आणि अर्थातच चवीनुसार मीठ. आता मी एका चमच्याच्या साह्याने हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घेते आहे. ह्यामध्ये दह्याच्या गुठळ्या राहता कामा नये. आपलं दही, मीठ, तेल हे रव्याला एकदम एकजीव झालं पाहिजे याची काळजी घ्यायची. चमच्याच्या साह्याने व्यवस्थित हे मिश्रण एकत्र आणि एकजीव करून घ्यायचं. बघा, तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असं हे एकत्र करून घेते आहे. तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे. आता ह्या स्टेजला काय करायचं माहिती आहे का? थोडं थोडं प्रमाणामध्ये याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि या बॅटरचं थिकनेस आपलं इडलीचं पीठ असतं तेवढं करून घ्यायचं. पाणी एकदम जास्त टाकायचं नाहीतर रवा पातळ होईल आणि जेव्हा ढोकळा तयार होतो तेव्हा ते गजगज खायला लागतं. त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं नाही, अगदी थोडं थोडं टाकून इडलीच्या पिठा एवढं थिकनेस ठेवायचं. हा ढोकळा तुम्ही मुलांना टिफिनला देखील बनवून देऊ शकता. अगदी आवडीने खातात मुलं, खूप छान चव लागते, चटपटीत असा हा ढोकळा तयार होतो. आता बघा, आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता याला 10 मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. आपलं बॅटर रेस्ट करायला ठेवलं आहे 10 मिनटं. आता आपण चटणीची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी ते जार घेतलं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर घेतली आहे. थोडीशी पुदिन्याची पानं घेऊया आपण. त्यानंतर मी ह्यामध्ये टाकते 4 हिरव्या मिरच्या. नंतर ह्यामध्ये 1 चमचा मी जिरं टाकलं आहे. थोडासा चाट मसाला टाकून घेतला आहे मी इथे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लिंबू, 1/2 लिंबू मी ह्यामध्ये पिळून घेतला आहे बघा. आणि आता हे आपण मिक्सरमधून काढून घेऊया. इथे आपली चटणी तयार आहे, तुम्ही बघू शकता. मी इथे 4-5 शेंगदाण्याचे दाणे टाकले होते, मी मगाशी तुम्हाला सांगायला विसरली, त्यामुळे आपल्या चटणीला चांगला थिकनेस येतो. आणि बघा, अशी व्यवस्थित अशी चटणीही आपण करून घेतली आहे. आपलं बॅटर जे रेस्ट करायला आपण ठेवलं होतं ते आता आपण बघून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता रवा चांगला फुलला आहे बघा, व्यवस्थित असं मिक्स झाला आहे आणि त्याचा थिकनेस पण इडलीच्या बॅटर एवढाच आहे. तुम्हाला जर तुमचं मिश्रण जाड वाटत असेल तर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी मिक्स करून आपल्या इडलीच्या पिठाएवढं ते बॅटर करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता, बघा थिकनेस एकदम परफेक्ट आहे. व्यवस्थित असं आपला रवा देखील आता फुललेला आहे. आपला रवा व्यवस्थित फुललेला आहे आणि बॅटरचं थिकनेसही परफेक्ट प्रमाणात झालेला आहे. आता आपल्याला कलरफुल ढोकळा बनवण्याची तयारी करून घेणार आहोत आपण. इथे मी 2 बाउल घेतला आहे आणि थोडं थोडं प्रमाणामध्ये मी दोन्ही बाउलमध्ये हे जे व्हाईट मिश्रण आहे ते काढून घेते बघा. आणि तिसऱ्या बाउलमध्ये आपला जो बॅटर होता तो तसाच ठेवून द्यायचा आहे. आता इथे एका बाउलमध्ये मी आपण जी ग्रीन चटणी बनवलेली होती ती ग्रीन चटणी आपण टाकून घेणार आहोत. मी इथे 4 चमचे ग्रीन चटणी टाकून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. मुलांना जसं तुमचं आवडतं तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही तिखट तिथे टाकून घेऊ शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. मला आणखीन थोडं तिखट पाहिजे, त्यामुळे मी आणखीन इथे 1 चमचा हिरवी चटणी टाकून घेतली आहे बघा. आणि व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. हा ढोकळा खायला पण खूप सुंदर लागतो आणि मुलांना पण खूप आवडतो. नक्की आवर्जून करून बघा तुम्ही. आता इथे दुसऱ्या बाउलमध्ये आपण जो टोमॅटो सॉस आहे ना, किसानचा असतो, तो टोमॅटो सॉस मी इथे टाकून घेणार आहे बघा. जेवढं तुम्हाला चटपटीत प्रमाण पाहिजे किंवा आंबटगोड प्रमाण पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही हा टोमॅटो सॉस टाकून घेऊ शकता. आणि तोही या बाउलमध्ये आपण आता मिक्स करून घेणार आहे. हा बॅटरही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता इथे मी इथे ग्रीन चटणीचं एक बॅटर बनवलं आहे, टोमॅटो सॉसचं एक बॅटर बनवलं आहे आणि तिसरा आपला जो व्हाईट बॅटर होता तो आहे बघा. असे मी
तीन वेगवेगळे भाग बनवून घेतलेले आहेत. बघा, बॅटरचे हे तीन वेगवेगळे भाग बनवले आहेत. आपण जे व्हाईट कलरचं बॅटर बाजूला काढून ठेवलं होतं त्यामध्ये मी आता इथे इनो टाकून घेणार आहे. हा मी लेमन फ्लेवरचा इनो घेतला आहे. तुम्हाला बाजारामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे इनो भेटतील, पण रेसिपीसाठी जास्त करून लेमन फ्लेवरच वापरावा. इथे मी छोटा एक चमचा इनो टाकून घेतलेला आहे. बघा बॅटरमध्ये, तुम्ही इथे बघू शकता, इथे मी इनो टाकून घेतलेला आहे आणि त्यावर एक चमचा पाणी टाकून घेते. बघा, पाणी टाकल्यामुळे व्यवस्थित असे बुडबुडे आले आहेत आणि इनो फूड सॉल्ट आपलं काम करायला सुरू केलं आहे. त्याने व्यवस्थित असं फर्मंट होतं त्यामुळे, बघा, इनो टाकल्यामुळे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जास्त ढवळत बसायचं नाही. जेवढं आपल्याला मिक्स करण्यापुरतं लागतं तेवढंच आपण चमच्याने पीठ वरखाली करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. माझ्याकडे ढोकळा पात्र आहे आणि त्यामधलीच ही प्लेट आहे. त्याला मी अशी तेल लावून घेते बघा ब्रशच्या साह्याने. तुमच्याकडे ही प्लेट किंवा ढोकळा पात्र नसेल तर तुम्ही आपल्या घरातल्या साध्या प्लेटला तेल लावून घेऊन आपण जसे वड्या वाफवतो तसे वाफवलं तरी चालतं. आता मी इथे व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे प्लेटला आणि त्यामध्ये जो आपलं सफेद कलरचं बॅटर होतं ते थोडंसं टाकायचं आहे. एकदम पातळ थर लावायचा, जास्त जाड थर लावायचा नाही, कारण यावर आपल्याला आणखीन दोन थर लावायचे आहेत. याच्यातलं मी जे सफेद बॅटर आहे ते थोडं व्यवस्थित पसरून घेतलं आहे बघा. आणि थोडं आता टॅप करून घ्यायचं जेणेकरून ते सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं सेट होऊन जाईल. तुम्ही बघू शकता आता इथे, तुम्ही बघू शकता, तुमच्याकडे ढोकळा पात्र नसेल तर असा टोप घ्यायचा, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ही जी जाळी असते ना आपली भाजी धुवायची त्यावर ती ठेवायची आणि त्यामध्ये आपण जी बॅटरची प्लेट आहे ती ठेवून द्यायची आणि वाफवायची. तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा ढोकळा पात्र आहे. आता मी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि प्लेट ठेवलेली आहे जाळीची वर त्याच्यावर, आणि जे माझ्याकडे बॅटरची प्लेट होती ती मी त्यावर ठेवून दिलेली आहे बघा. आणि ह्या स्टेजला आपण गॅस ही फास्ट करायची आणि 2-3 मिनटं आपला ढोकळा असा झाकण लावून वाफवून द्यायचा, जास्त उशीर वाफवायचा नाही. आता आपला व्हाईट कलरचा थर हा 2-3 मिनटं वाफवून झालेला आहे. मी ते आता झाकण काढते आणि तुम्हाला दाखवते. बघा, व्यवस्थित असा हा सफेद ढोकळा आपला शेकून झालेला आहे. आता त्यानंतर काय करायचं, आपण जे ग्रीन कलरचं चटणीचं बॅटर वेगळं ठेवलं होतं त्यामध्ये इनो टाकून घेणार आहोत आपण थोडासा, आणि तो इनोसुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. एवढं लक्षात ठेवायचं की सगळा इनो एकत्र टाकायचा नाही. जेव्हा ज्या बॅटरचं काम आहे आपल्याला त्याच बॅटरमध्ये आपण तो इनो टाकून घ्यायचा. आता हे मिक्स केलेलं बॅटर आपण हे जे सफेद कलरचं बॅटर वाफवलं होतं त्यामध्ये टाकून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही व्यवस्थित सगळ्या बाजूने ही चटणी पसरून घ्यायची. खूप छान ढोकळा होतो हा, चटपटीत आंबट गोड, खूप छान लागतो, लहान मुलांना खूप आवडतो आणि डब्यासाठी उत्तम असा उपाय आहे हा. नक्की करून बघा, याला एक्स्ट्रा अशी चटणी किंवा सॉस देण्याची गरज लागत नाही, तो तसाच चांगला लागतो आणि खूप असा सॉफ्ट होतो. आता हे बॅटरसुद्धा आपण झाकण लावून 2-3 मिनटं वाफवून घेणार आहोत. आता बघा, 2-3 मिनटं झालेली आहे आणि आपला हा अजून एक तर होता चटणीचा, तो आता वाफवून झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे थोडासा मी ग्रीन चटणीला कलर येण्यासाठी फूड कलर मिक्स केला होता. त्यानंतर आपला जो तिसरा बॅटर आहे तो आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण टोमॅटो सॉस मिक्स केला होता. त्यामध्ये सुद्धा मी एक चमचा इनो सॉल्ट टाकते आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा मिक्स करून घेऊया आपण. बघा, व्यवस्थित असा हा बॅटर मिक्स करून घ्यायचा आणि तोसुद्धा चटणीचा वरचा थर म्हणून आपण टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता चमच्याच्या साह्याने मी मिक्स करून घेतला आहे आणि आता हा मी इथे पसरून घेते थर व्यवस्थित आपल्या प्लेटमध्ये सगळ्या बाजूनी पसरून घ्यायचा. एवढं लक्षात ठेवायचं, थर लावताना हे पातळच लावा, जास्त जाड लावू नका, नाहीतर खूप असा जाड जाड ढोकळा होतो आणि तो खायलाही चांगला लागत नाही. पातळ थर असल्यामुळे ते छान लागतात खायला आणि अगदी उत्तम ढोकळा होतो, अप्रतिम ढोकळा होतो. नक्की करून बघा, मुलांना खूप आवडतो आणि आवडीने खातात हा ढोकळा, खूप छान होतो. आता याच्यावरसुद्धा आपण झाकण ठेवून हा ढोकळा 2-3 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत. आता तुम्ही इथे बघू शकता आपला हा जो सॉस टाकलेला थर होता तो व्यवस्थित सगळ्या बाजूने असा शिजून झालेला आहे, परफेक्ट. आता आपण जो थोडासा व्हाईट कलरचा बॅटर काढून ठेवला होता सगळ्यात आधी तो ह्यामध्ये पसरून घेऊया. हा शेवटचा थर आहे, हा व्यवस्थित असा चमच्याच्या साह्याने सगळ्या बाजूनी पसरून घ्यायचा, म्हणजे आपला ढोकळा कट करताना त्याचे लेअर छान दिसतात आणि हा ढोकळा सॉफ्ट पण खूप होतो, खूप छान लागतो हा. तुम्ही बघू शकता आता पुन्हा हा थर वाफवून घ्यायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता व्हाईट कलरचं बॅटर छान असं पसरून झालेलं आहे आणि आता याच्यावर लीड लावून हाही 2-3 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत.
आता मी इथे वरचं झाकण काढून बघते की आपला शेवटचा लेअर पण शिजला आहे की नाही. तुम्ही बघू शकता, बघा दिसतंय आता व्यवस्थित शेवटचा लेअर पण आपला शिजून झाला आहे. ते आता चेक कसं करायचं, एक चमचा त्यामध्ये टाकून बघायचा. जर तो चमचा क्लीन आला म्हणजे याचा अर्थ आपला ढोकळा आता शिजून तयार आहे. मस्त झालंय बघा, आपल्या ढोकळ्याची प्लेट आहे ती खूप गरम आहे त्यामुळे मी जाळीवर काढून घेतली आहे. आता हा ढोकळा 2-3 मिनटं थंड होऊन द्यायचा आणि नंतरच मग तो कट करायचा आहे. आपली ढोकळ्याची प्लेट छान अशी थंड झालेली आहे. त्यानंतर मी सुरीच्या साह्याने आपल्या ढोकळ्याला उभे काप मारणार आहे. हे बघा, काप मारताना तुम्हाला दिसत असेल किती सॉफ्ट ढोकळा झाला आहे. सुरी आपली अलगद त्या ढोकळ्यामध्ये जाते बघा व्यवस्थित. अशी छान असे मी उभे काप पाहिजे त्या अंतरावर मारून घेतलेले आहेत. त्यानंतर आपली प्लेट पुन्हा अशी एका बाजूने फिरून घ्यायची आणि आडवे काप मारायचे म्हणजे छान असे ढोकळ्याचे क्यूब दिसतात आणि सुंदर अशी रंगसंगती दिसते. रंगीत ढोकळा तयार होतो आणि मुलांना खायला पण खूप आवडतो हा ढोकळा. तुम्ही इथे बघू शकता आपल्या ढोकळ्याचे व्यवस्थित असे मी काप मारून घेतले आहे. आता ह्या स्टेजला आपल्या ढोकळ्याला आपल्याला फोडणी टाकायची आहे. त्यासाठी मी तेल गरम करून घेतलं होतं आणि त्यामध्ये कढीपत्ता व्यवस्थित तडतडून दिला आणि नंतर थोडी त्याच्यामध्ये राई टाकली आणि गॅस बंद करून घेतली आणि मग त्याच्यामध्ये मी सफेद तीळ टाकले गरम तेलामध्येच. तीळ जास्त लाल होऊन द्यायचे नाहीत. आता ही फोडणी चमच्याच्या साह्याने व्यवस्थित आपल्या ढोकळ्यावर अशी पसरवून घ्यायची आहे. बघा छान असे त्या गॅपमध्ये तेल असं छान गेलं पाहिजे म्हणजे ढोकळ्याला त्या फोडणीचा वास मस्त सुंदर येतो आणि खूप छान ढोकळा होतो हा. नक्की करून बघा, खूप छान रंगसंगती येते याच्यामध्ये, मुलांना खूप आवडतो. डब्याला देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि मुलांना खूप आवडते. माझी ह्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज 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 लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवरही शेअर करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी ज्या नवीन नवीन रेसिपी अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिला तुम्हाला येईल. नंतर अर्थातच यावर मी कोथिंबीर भरभरून घेतलेली आहे. छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तुम्ही बघू शकता मी ढोकळा आता चमच्याच्या साह्याने तुम्हाला उचलून दाखवते. बघा अलगत असा चमच्याच्या साह्याने तो उचलला गेला आहे. चारही बाजूनी बघा किती छान रंगसंगती दिसते याच्यावर. मी दुसरा ढोकळा देखील उचलून दाखवते. खाली प्लेटला तुम्हाला दिसत असेल जराही चिकट झाला नाही आहे तो ढोकळा, खूप छान होतो. नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे बघा छान झाला आहे आपला ढोकळा. Bye.